टायमिंग देऊ दे का, टायमिंग देऊ दे का, टायमिंग लावून आईल्या ही माता माझी मावली ओ भोलनगर मांदवाची ओ दिसावली आईल्या देवी रत्नाची खान शंभू महादेवाचे तिला वरदान कीर्ती गाजवून साऱ्या जगाला चिनदावली धनगर बांधवाची होती सावली आहिल्या देवी वरकराची परी दाना तलवार घेऊन आखरी दुश्मनाची वाट तिन लावली धनगर बांधवाची होती सावली आहिल्या ही माता माता मावली धनगर बांधवाची होती यमदूतानी केली गाई बोल गेले देवी आहिल्या बाई आजातवन तुझी मनाला माझ्या भावली धनगर बांधवाची होती सावली आहिल्या ही माता माता मावली धनगर बांधवाची होती सावली देवा तुळशीदासा वरदात माझ्या शिरावर साप मारणी माऱ्या ढोलावर शोध लागली उंची घ्यायला तसं निघून गेलं देवाऱ्याच्या खुलीला
तर सोन्याचा पेटारा लागला होता घुमायच्या वेळेला. सोन्याचा पेटारा लागला होता घुमायला, त्या पेटाऱ्याला सोन्याचं कुलूप होत. त्या जागेला राजानं विचार केला, म्हणाला बनवून घेतलं पाहिजे सोनाराला, पेटीचं कुलूप पाहिजे काढाय त्या जागेला. साडेतीनशे सोनार बंदी करण्याला टाकले त्या वेळेला. Come on.
आलाच्या पुलीला सोन्याचा पेटारा लागला घुमायला त्या पेटाऱ्याचं कुलूप पाहिजे काढायच्या जाग्याला देवाघरीचं कुलूप त्या ठिकाण्याला त्याचा निघून गेला सोनार दादा भोळा देव शंकर त्या वेळेला देवाऱ्याच्या पुलीला गेला त्या ठिकाण्याला पहिलीच चिल्ली लावली तसं सोन्याचं कुलूप निघालं देवाच्या वेळेला सोन्याचा पेटारा उडायला पीठीच्या मताला रक्ताचा जळू रत्नासारखी कन्या उचलून घेतली हाताला त्या जाग्याला उचलून बघा घेतल्या पाचव्या दिवशी पाचवी पुजली देवाच्या वेळेला दिवशी सहावी सातव्या दिवशी सातवी पुजायला आठव्या दिवशी आठवी नव्या दिवशी नवळ पुजले त्या जाग्याला आणि पुजली त्या ठिकाण्याला दहाव्या दिवशी दहावी पुजली अकराव्या दिवशी अकरावी पुजली राजाने राणीने विचार केला मनाला विचार केला मनाला पैसे पाहून इष्ट माहित तर सर्व सारे वर्षाला बनवून घेतलं पाहिजे त्या जाग्याला तसं त्या ठिकाण्याला संधीची पायाला निरोपतीला सांगून यायचं त्या वेळेला तसं त्या कडे मला Thank you.
Thank you.